कुरकुरीत गुजराती फाफडा आणि तो सुद्धा शिळ्या चपातीपासून बनवलेला। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात। आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। नमस्कार, मी दीपाली, दीपाली रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। शिळ्या चपात्या उरल्यात का? टेन्शन घेऊ नका, आज आपण शिळ्या चपात्यांपासून अतिशय मस्त रेसिपी बनवणार आहोत, म्हणजेच शिळ्या चपात्याचा फाफडा बनवणार आहोत। सुरुवातीला ह्या शिळ्या चपात्या आपण कट करून घेऊयात। चपातीची घडी केलेली आहे, हे पहा अशा प्रकारे आपण ह्या चपात्या कट करून घेऊयात आणि फाफड्याला लागणारे बॅटर आपण लगेच बनवून घेऊयात। मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये डाळीचे पीठ दीड वाटी घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा ओवा कुस्करून घालूयात, पाव चमचा हिंग, जिरं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ, चवीपुरती कोथिंबीर घालूयात। थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपण बनवून घेऊयात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक चिमूट सोडा घालू शकता। या पिठाच्या सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। हे बॅटर आता आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, खूप पातळ किंवा खूप घट्ट बनलेलं नाही। आता आपण गॅसवर तेल तापत ठेवूयात। तेल तापलेलं आहे, चपातीचे फाफडा तळून घेऊयात। सर्व चपाती फाफडे आपले बनून रेडी आहेत, व्यवस्थित तळलेले आहेत। आपण हे बाहेर काढूयात आणि यानंतर याचे लगेचच प्लेटिंग करूयात। वाव, तयार झालाय चपाती फाफडा। तुम्ही हा चपाती फाफडा घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।